कविता खरवंडीकर यांनी गाण्याचं प्रारंभिक शिक्षण श्रीमती अलका देव मारुलकर यांच्याकडे सुमारे 5 वर्ष घेतलं आणि त्याच्यानंतर थोडी थोडी की नाही तर सतत 20 वर्ष बबनराव हळदणकर यांचं मार्गदर्शन त्यांना लाभलेलं आहे. अनेक मोठ्या समारोहात त्या गायलेल्या आहेत. आकाशवाणीच्या त्या मान्यताप्राप्त गायिका आहेत. त्यांना रामदास पळसुले तबल्यावरती साथ करत आहेत आणि अभिषेक काठे संवादिनीची संगत करत आहेत. कविताजींची कन्या श्रुती खरवंडीकर तानपुऱ्यावर आणि स्वरसाथ करते आहे आणि कविता खरवंडीकरांनी त्यांच्या परिचय अल्प आणि स्वपरिचयामध्ये लिहिलं नसलं तरी मला माहिती आहे की संगीत शिक्षणाचं आणि शास्त्रीय संगीत प्रचार प्रसाराचं कामसुद्धा त्या त्यांच्या प्रांतामध्ये करत असतात. त्या अर्थाने त्या आमच्या समधर्म आहेत म्हणून त्यांचं विशेष स्वागत या मंचावरती. आणखीन एक त्यांचं तानपुरी लागेपर्यंत एक छोटी गोष्ट सांगतो की काही एक वर्षांपूर्वी सुमारे 10-11 वर्ष असतील पुण्यातून निघणारं एक मासिक आहे आपला अनुभव महाअनुभव. तर त्या मासिकाने मला सांगितलं होतं की एका छोट्या पानाचा अर्धा भाग तुम्हाला आम्ही देतो त्याच्यात दर महिन्याला तुम्ही एका संगीत कलाकाराबद्दल लिहा आणि जे उदयोन्मुख आणि प्रॉमिसिंग असे आर्टिस्ट आहेत त्यांच्याबद्दल लिहा. तर त्यावेळेला मी बबनरावांना विचारलं की बबनराव तुमचे खूप चांगले शिष्य आहेत या क्षेत्रामध्ये तर त्यांची जरा मला नावं सांगा आणि त्यांचा मला परिचय सांगा म्हणजे मी त्यांच्याविषयी लिहीन. तर बबनरावांनी क्षणाचाही विचार न करता पहिलं नाव कविताचं सांगितलं होतं त्यावेळेला आणि जवळजवळ मी 1.5 वर्ष ती सिरियल त्या अंकामध्ये लिहिली. त्याच्यातला पहिला लेख कविता खरवंडीकर यांच्यावरचा होता. नमस्कार. इथे सर्व गुरुजन ज्येष्ठ श्रेष्ठ आपण सर्व कलाकार रसिक आपल्या सर्वांची अनुमती घेऊन मी माझं गाणं सुरू करते. आग्रा घराण्याचा खास राग बरवा. Thank you.
बाई राधे
कैसे कर आऊं तुम्हारे मां
उस्ताद माझ्या गुरुंचे गुरु उस्ताद पद्मभूषण उस्ताद खादिम हुसेन खा साहेब यांची बंदिश आहे. नुसती बंदिश इथे सादर करावीशी वाटते. पूर्वी थाटाचा धनाश्री माझ्या गुरुंनी ह्या रागाबद्दल मला जे सांगितलं ते थोडंसं आपल्याला सांगावंसं वाटतं. पुरिया धनाश्रीमध्ये ह्या धनाश्री रागाचं रूप आहे आणि पुरियाचं अंग आहे. पुरिया धनाश्रीमध्ये जो धनाश्री गायला जातो तो हा धनाश्री आहे. प्रयत्न करते. झपतालातली बंदिश आहे आणि त्याला जोड तीन तालातली बंदिश.
बजा